In this lecture, we will be discussing about the problems on Kirchhoff's voltage law, or that is also called as the mesh analysis. Okay, so first of all, we see the steps to follow to solve the problem. Okay, so step one is the identify the loops. Okay, so loop manje kay? Any closed path of electrical branches. So ata baga, ha ek closed path hai. So ha ek loop zala, ani ha ek loop zala. सो किती लूप आहेत दोन लूप आहेत ओके सो ते लिहूया आयडेंटिफाय नंबर ऑफ लूप्स ओके सो किती लूप्स आहेत नंबर ऑफ लूप्स इज इक्वल्स टू टू ओके सेकंड स्टेप आहे तो म्हणू आपण स्टेप टू सो स्टेप टू काय आहे गिव रिस्पेक्टिव करंट्स टू दैट लूप म्हणजे जेवढे करंट जेवढे लूप्स आहेत तेवढे करंट्स आपण काय करायचे द्यायचे ओके सो नंबर ऑफ लूप्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ अननोन करंट्स सो नंबर ऑफ लूप्स किती आहेत झिरो टू सो नंबर ऑफ अननोन करंट्स किती असणार टू त्यालाच आपण नाव देऊया आय वन आणि आय टू सो इच लूप प्रत्येकाला त्याचा त्याचा करंट काय आपण करूया देऊन टाकूया ओके सो लूप वन मधला करंट आहे आय वन आणि लूप टू मधला करंट आहे आय टू ओके नेक्स्ट आता स्टेप आपण म्हणूया स्टेप थ्री काय बघा गिव्ह करंट टू कॉमन ब्रांच इन टू लूप्स ओके सो दोन लूप मधली जी कुठली कॉमन ब्रांच आहे त्या कॉमन ब्रांचला एक आपण त्याच्यामधला करंट आपण काय करायचा आहे आयडेंटिफाय करायचा आहे आता ह्या दोन लूप मध्ये कॉमन ब्रांच कुठली आहे तर 8 ओम वाली जी काय ब्रांच आहे ती कॉमन ब्रांच आहे ओके सो आता ह्या कॉमन ब्रांच मधला करंट कसा फाइंड आउट करायचा बघा हा आय वन करंट तुमचा येतोय असा इथून थ्रू दिस डायरेक्शन अँड आय टू इज करंट इज इन दिस डायरेक्शन ओके सो आय वन आणि आय टू हे एकमेकाला काय आहेत ऑपोजिट आहेत सो ऑपोजिशन आहेत किंवा जो काय करतात एकमेकाला अपोज करतात सो त्यामुळे ह्या ब्रांच मधला फ्लो होणारा करंट असणार आहे आय वन मायनस आय टू इफ सपोज जर दोन्हीचे डायरेक्शन सेम असती तर दोन्ही करंट काय झाले असते आय वन प्लस आय टू ऍड झाले असते ओके दिस इज द स्टेप थ्री नेक्स्ट स्टेप फोर गिव्ह साइन कन्व्हेन्शन और क्यू साइन्स म्हणूया आपण ओके सो तुम्हाला व्होल्टेज जो काय व्होल्टेज सप्लाय असतो याचं साइन कन्व्हेन्शन ऑलरेडी दिलेलं असते ओके सो ते ऑलरेडी आपण जे काय दिलेलं असते मायनस आणि ते आहे प्लस प्लस मायनस जे काय मोठी बाजू असते त्याला प्लस असते छोटी असते मायनस असते रिस्पेक्ट टू तुमचे जे काय रेजिस्टन्स आहेत त्याला आपण एक कॉमन साइन कन्व्हेन्शन द्यायचं दॅट इज प्लस मायनस अँड प्लस मायनस ओके सो साइन कन्व्हेन्शन सगळ्यात महत्वाचं आहे किरचॉप्स व्होल्टेज लॉचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ओके सो साइन कन्व्हेन्शन आलं नेक्स्ट आता बघा स्टेप फोर और स्टेप फाईव्ह काय आहे बघा तर किरचॉप्स व्होल्टेज लॉचं इक्वेशन वापरायचं ते व्होल्टेज लॉचं इक्वेशन आहे व्होल्टेज राईज इज इक्वल्स टू द व्होल्टेज ड्रॉप आता राईज कसा फाइंड आउट करायचा आणि ड्रॉप कसा फाइंड आउट करायचा सो राईज म्हणजे काय वाढत जाणे अँड ड्रॉप मीन्स व्हॉट कमी होत जाणे आता बघा जसं की तुम्ही नंबर लाईन शिकला असाल नंबर लाईन मध्ये काय असते इथं प्लस असते इथं मायनस असते प्लस मायनस जसजसं आपण नंबर लाईनला इकडून इकडे जातो म्हणजे मायनस टू प्लस जातो म्हणजे काय होते व्हॅल्यू मध्ये राईज होते प्लस टू मायनस आलं की काय होते ड्रॉप होते सेम कन्सेप्ट इथं वापरायचं आहे आता बघा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघा काय करायचं आहे करंटच्या डायरेक्शनवर सगळं डिपेंड आता करंट कसं जाते बघा इथून असं आला सुरुवातीला आपण व्होल्टेज घेऊया व्होल्टेज जाताना काय जाते करंट मायनस टू प्लस जर मायनस टू प्लस गेला तर काय होते जर मायनस टू प्लस गेला तर काय होते व्होल्टेज राईज ओके सो व्होल्टेज राईज समेशन ऑफ व्होल्टेज राईज इज इक्वल्स टू समेशन ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स ओके सो एवढ्या स्टेप्स आहेत किरचॉप्स व्होल्टेज लॉचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आणि स्टेप सिक्स जी काय आहे
तर याच्यामध्ये काय आहे, तर जे काही इक्वेशन्स फॉर्म होतील सायमल्टेनियस इक्वेशन, बेस्ड ऑन दॅट अननोन व्हॅल्यूज काढायचे आपल्याला, अननोन दॅट इज आय वन अँड आय टू, जे काय दोन सायमल्टेनियस इक्वेशन जनरेट होतील त्या दोन सायमल्टेनियस इक्वेशन वरून आपल्याला काय करायचं आहे, अननोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. ओके, सो टुडे वी स्टॉप हियर. सो आपण फक्त या लेक्चरला काय बघितले, प्रोसिजर टू सॉल्व्ह दी प्रॉब्लेम ऑन केव्हीएल. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे, ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते बघणार आहे. ओके, थँक्यू.